पहात या ठिकाणी उदाहरण आहे 1.124 वजा 1 अधिक 736। या ठिकाणी बघा, याचं रूपांतर करून घ्या औषधिक आपण 24 एक 24 25, म्हणजे 25/24 रूपांतर करून घेतलं, वजा 1 म्हणजे 1/1 करून टाकायला, अधिक 7/36, कारण एक का म्हटलं, कारण छेद म्हणल्याशिवाय आपल्या व्यवस्थित वाटत नाही। बघा त्यानंतर बघा, आता या ठिकाणी फक्त सुरुवातीला वजाबाकीच तुम्हाला करावी लागेल या दोन संख्येची। मग या ठिकाणी बघा, 25/24 वजा 1/1 म्हणजे ह्याला कितना गुणावं लागेल, आपला छेद समोर करायला 24 नेच, ह्याला आपण 24 ने, अधिक 7/36 पुढला हा असाच केला। आता बघा, 25/24 वजा 24/24 ओके, अधिक 7/36 म्हणजे बरोबर बघा, 1/24 वजा बघ केली, अधिक 7/36 ओके। त्यानंतर बघा, आता या ठिकाणी तुम्ही काय केलं, छेद समाकल लागतील बरोबर, म्हणजे 1/24 गुणुले तीन अधिक 7/36 गुणुले दोन खरं घेतलं, कारण लसा किती 72 आहे, म्हणजे 3 3/72 अधिक 7 2 14/72 म्हणजे एवढ्या होतं तुमचे 15 16 17, म्हणजे 17/72। या ठिकाणी बघा, तुम्हाला अशा पद्धतीने जर उत्तर आलं तो पर्याय बघायचा, 17/72 पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता। मित्रांनो, आज आपण अपूर्णांकावरील क्रिया याच्यामध्ये स्वाध्याय क्रमांक 3.2 ह्यातले उदाहरण अभ्यासणार आहोत। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा, की 12/5 च्या छेदस्थानी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल। तो छेदाधिक अपूर्णांक मिळवा पाहिजे, म्हणजे छेद अधिक असला पाहिजे, याच्यामध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी। बघा या ठिकाणी जर आपण 7 मिसळलं तर 12 होते, 12/12 बरोबर आहे, छेदामध्ये 8 मिसळलं 8 आणि 5 13 होते, 6 मिसळून चाललं कारण 6 आणि 5 11/12 होईल, तो छेदाधिक होणार नाही, छेद अधिक झाला पाहिजे। या ठिकाणी 12/5 तुम्ही जर 8 मिसळलं बघा, तर 12/8 आणि 5 13 होईल, म्हणजे तो झाला छेदाधिक अपूर्णांक, म्हणजे छेद अधिक असला पाहिजे, त्याला म्हणतो आपण छेदाधिक अपूर्णांक। म्हणजे कोणती संख्या मिसळावी लागेल आपला, 8 मिसळावं लागेल, 12 मिसळल्यावर पण तो होतो आहे, परंतु लहानात लहान म्हणलं होतं आहे। या ठिकाणी 6 आणि 7 मिसळून चालणार नाही, तो अंशाधिक अपूर्णांक होतो आहे, तो अंशाधिक अपूर्णांक होतो, म्हणून या ठिकाणी 8 हा छेदाधिक अपूर्णांक होतो आहे, 12 पण छेदाधिक होतो आहे, परंतु लहानात लहान संख्या 8 आणि 12 8 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे। या ठिकाणी पुढला प्रश्न बघा, 1.2/3 × 1/2 बरोबर किती, या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे, सर्वात महत्त्वाचं आहे। या ठिकाणी बघा, 7 1 7 आणि 7 2 9 म्हणजे 9/7 × 1/3 बघा, म्हणजे तुम्हाला हे काढता आलं पाहिजे, 7/9 9/7 × 1/3 या ठिकाणी हे जर 15 आपण अंशाधिक अपूर्णांक जर 15 केले, 7 1 7 9 म्हणजे 7 2 9 9/7 आता बघायचं, या ठिकाणी काय रे, म्हणजे 9 ला 9 9 × 9 म्हणजे 9च, आणि 7 × 3 किंवा 7 3 21 आता या ठिकाणी 7 × 3 बघा, हे तर हे काय बरोबर, म्हणजे हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला, आणि दोन पर्याय 9 कुणाच येते बघायचं, 7 2 9 × 1 म्हणजेच 9 म्हणजे पर्याय क्रमांक 2, कारण हे बघा किती आलं इथं 1 3 3 × 3 3/7 आलं, म्हणजे पर्याय आपला हा पाहिजे, म्हणजे 7 2 9 9 × 1 म्हणजे 9 म्हणजे पर्याय क्रमांक बी। पुढला प्रश्न बघा, या ठिकाणी कंसात 4.1/2 + 2.1/4 हा एक कंस आणि हा एक कंस आहे बरोबर आहे,
एक एक कंस आपण पूर्ण सोडू शकतो। बघा या ठिकाणी बरोबर 4 × 8 = 9, 9/2 अधिक 2 × 8 = 8, 8 × 9 = 4। ओके आपण काय केलं या ठिकाणी हा कंस एवढा सोडवलाय भागिले 2 × 4 = 9, 9/2 + 2 = 9/4। ठीक आहे आता बघा या ठिकाणी टेप बाय टेप सोडवायचं आहे। छेद समान करून घेऊया, 2 ने गुणो, या ठिकाणी 2 ने गुणो म्हणजे 9 × 2 = 18 + 4 = 9/4 या ठिकाणी 2 ने गुणलं, या ठिकाणी 2 ने गुणलं, 9 × 2 = 18 + 4 = 9/4। ओके त्यानंतर बघा आता बेरीज केली 18 × 27 = 9, 18 × 27 = 4 / बघा या ठिकाणी वजा करतो आपण 18 × 9 = 9/4 = 27/4 × 4/9, कारण भाकार करणे म्हणजे गुणाकार व्यस्त करणे म्हणजे अंशाचे छेदाचा अंश करणे। 4 × 4 = 4 भाग घालू शकतो आपण तिरका, 9 × 9 = 27 म्हणजे वर किती आहे 3 × 1 म्हणजे 3च, खाली 1 × 1 म्हणजे 1 याची गरज नाही म्हणजे उत्तर आलं 3। अशा पद्धतीनं आपण उदाहरणं सोडवू शकतो। पुढला प्रश्न बघा, सोपे रूप द्यायचा आहे आता या ठिकाणी 4/3 + 4/3 × 1/3 + 1/3 या ठिकाणी क्षेत्र गुणाकार ही क्रिया आपल्याला करता येईल पाहिजे, म्हणजे या ठिकाणी ही गुणाकार क्रिया आहे बरोबर, म्हणजे 4/3 गुणाकार जर केला तर 4/9 होतो, कारण छेदाचा गुणाकार अंशाचा गुणाकार 1/3। आता सगळी बेरीज आहे, फक्त डायरेक्ट छेद समान करून घ्या म्हणजे लसावी 9 येईल, कारण पट्टीतील संख्या मोठी संख्या कोणती आहे, पट्टीतील मोठी संख्या 9 आहे, म्हणजे ह्याला तुम्हाला 3 ने गुणावं लागेल, ह्याला पण 3 ने गुणावं लागेल, ह्याला 3 ने गुणावं लागेल, ह्याला पण 3 ने गुणावं लागेल। बघा या ठिकाणी 3/12 = 9, 12/9 + 4/9 = 3 × 3, 3 × 9 आता बेरीज तुम्ही करू शकता, 8 × 4 = 12, 12 × 3 = 18, 12 × 4 = 16, 16 × 3 = 17, 18 = 19 म्हणजे 19/9, 19/9। आता 19 पर्याय बघा, नाहीतर त्याच्यामध्ये रूपांतर तुम्हाला करता येतं, कधी कधी असं होऊ शकतं, कधी कधी ते 9 येतं, 9 × 2 = 18 आणि 19 असंही पर्याय कधी घेऊ शकतो, त्यामुळे हा पर्याय उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर सी पर्याय उत्तर येईल। पुढला प्रश्न पहा, साध्या कंसात चौकटी कंसामध्ये 1/2 / 2/3 = 1 = किती या ठिकाणी पहिल्यांदा आतील कंस सोडतो आपण, साधा कंस सोडतो या ठिकाणी बरोबर चौकटी कंस हा या सराव द्या, काही अडचण नाही। या ठिकाणी बघा साध्या कंसात आता 1/2 × 3/2 = 1, फक्त काय केलं चिन्ह मांडलं बाकीच काय ना, गुणुले चौकटी कंस बघा 3 × 3 = 4, 3 × 3 = 4 + 1 = 1। ओके आता या ठिकाणी चौकटी कंस द्या अगर ना द्या काही फरक पडत नाही, 3/4 बघा या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने करू शकता, या ठिकाणी तुम्ही तर अधिक 1 म्हणलं तरी चालतं, आणि ह्याचं जे उत्तर आहे 4 × 4 = 4 × 3 = 7/4 होते ना तुमचं 7/4, किंवा तिथं पर्यायामध्ये बघून तुम्हाला उत्तर लिहावं लागतं कधी कधी, या ठिकाणी पर्याय असं येऊ शकतो 4 ला 4 येईल आणि त्यानंतर तुमचं 4 × 4 = 3 हाही पर्याय येऊ शकतो। आता या ठिकाणी काही मुलं इथं दुसरी टेप करतात कशी, बघा 3/4 + 1/1 आता या ठिकाणी 3/4 बघा अधिक 1/4 × 4 आलं, कारण छेद समान गेले, 3/4 + 4/4 = 7/4 म्हणजे हे पर्याय उत्तर 1 झालं आहे, म्हणजे ह्याचं पण शेवटचं रूपांतर आपल्याला 1/3/4 करता येतं। अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवू शकतो, कुठल्याही पद्धतीनं सोडवा। बघा प्रश्न की 2 संख्येचा गुणाकार
5/6 आहे. जर एक संख्या 2/3 असेल तर दुसरी संख्या कोणती, हे उदाहरण आपण पाठीमागे सोडवले आहे. आता एक संख्या कोणती आहे, 2/3 आहे. 2/3 गुणिले दुसरी संख्या एक्स मानली बरोबर उत्तराला गुणाकार घेतला 5/6. हे उदाहरण झालेलं आहे. या ठिकाणी एक्स तुम्ही हायेस्ट राहता, पुढं 5/6 हे गुणिले काय होईल, भागिले 2/3 एक्स बरोबर 5/6 गुणिले 3/2. या ठिकाणी तुम्हाला गुणाकार व्यस्त होत असते, मग एक्स बरोबर बघा या ठिकाणी तुम्ही भागायला होता 3 × 3 × 3 × 2 × 6 म्हणजेच 5/4. तुम्ही अशा पद्धतीने दुसरी संख्या म्हणजे कोणती, एक्स आपण दुसरी संख्या मानलेली आहे, म्हणून 5/4 पर्याय क्रमांक एक उत्तर येते. या ठिकाणी पुढला एक प्रश्न आहे बघा, शेवटचा प्रश्न ठेवला होता की एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकाच नैसर्गिक संख्या अंशामध्ये व छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक टिंबटिंब असतो, पहिल्यासारखाच असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो, मूळ अपूर्णांपेक्षा मोठा असतो आणि मूळ अपूर्णांपेक्षा मोठा वा लहान असू शकेल. या ठिकाणी बघा मी तुम्हाला काय सांगितलं, एखाद्या अपूर्णांकामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की ह्या 2/3 अपूर्णांकामध्ये तुम्ही एक नैसर्गिक संख्या मिसळली, एक मिसळली ह्यात एक मिसळली, ह्याचं किती आलो 3/4. मी तर सांगितलं की 2/3 आणि 3/4. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर अपूर्णांक मोठा कोणता असेल किंवा लहान कोणता असेल, तर बघितलं आपण बघा हा आणि हा अपूर्णांक, ह्याचं तुम्ही जर असं करून बघितलं 3 × 3 = 3 × 18 4 × 4 = 0 × 4 = 28 आणि 2 × 4 = 24 म्हणजे अपूर्णांक तो मोठा असू शकतो, कधीकधी तो लहान भी असू शकतो, कधीकधी तो लहान अपूर्णांक देखील होऊ शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. स्वाध्याय क्रमांक 3.3 मधलेच उदाहरण सांगतो बघा. त्या ठिकाणी हे जे उदाहरण आहे ह्याचं पूर्णपणे सुरुवातीला तुम्ही काय करून घ्या, या ठिकाणी रूपांतर करून घ्या, अंशाधिक अपूर्णांक रूपांतर. या ठिकाणी रूपांतर करत असताना तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, तर वजाबाकी चिन्ह असेल तर काय करा, बेकबे आणि 1/2 उत्तर येईल ह्याचं, कारण बेक ह्याचा गुणाकार करायचा आणि वजा एक करायचं इथलं फक्त, म्हणजे बेकबे आणि वजा एक म्हणजे 1/2 उत्तर येईल ह्याचं, 1/2. परत ह्याचं 3 × 3 = 2 म्हणजे 2/3. ह्याचं 4 × 4 = 3/4, 3/4. ह्याचं 5 × 5 = 1 म्हणजेच 4/5, 4/5. अशा पद्धतीने आल्यानंतर मग ह्याचा फक्त गुणाकार क्रिया करायचं. या ठिकाणी तुम्हाला जर अधिक चिन्ह असतं तर तुम्ही अधिक वरचं करता बरोबर, ह्याचा गुणाकार करून अधिक करता, तसे तर फक्त वजाबाकी चिन्ह आहे म्हणून वजाबाक करा. म्हणजे बघा या ठिकाणी हे तुम्हाला कळेल, 4 × 4 ह्यांचा गुणाकार करा आणि +1 म्हणजे 3/4 आलं, हे तर 5 × 5 = 1 4/5. अशा पद्धतीनं स्पॅन सोडून घ्या, नंतर गुणाकार क्रिया करा, उत्तर तुम्हाला येईल. दुसरा प्रश्न बघा काय, 3.12 आणि 3.2 यांचा गुणाकार किती येईल, रूपांतर करून घ्या, 3 × 6 × 3 × 2 = 6 7/2 × 7/2 गुणाकार करा, यातलं पर्यायातील उत्तर शोधा. एका मुलाला 1/4 आणि 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितले, परंतु त्याने 1/4 व 2/3 यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली. या ठिकाणी तुम्हाला गुणाकार व्यस्तांची बेरीज केली म्हणजेनंतर तुम्हाला ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघा यांचा गुणाकार व्यस्त 1/4 व 2/3 यांच्या गुणाकार व्यस्ताची, म्हणजे 1/4 गुणाकार व्यस्त 1/4 व बेरीज केली ह्यांची व 3/2 ह्यांची बेरीज करायची, फक्त बेरीज फक्त कोणा करायची, 4/1 + 3/2 ह्याचा काही संबंध येत नाही, ह्याचा काही संबंध उत्तर नाही. या ठिकाणी होते बघा 4 × 2 = 8 × 3 म्हणजे 2 म्हणजे 11/2 उत्तर येईल, 11/2 उत्तर येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढला प्रश्न तुमचा आहे, पुढील कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत. तुम्हाला चढता होता तर क्रम छेद अंश हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. जर अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचं छेद मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, हा नियम आहे, तुम्हाला पाठीमागे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, पाहिलं आहे तुम्ही, ते तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि लहान मोठं समजून घ्या. ठीक आहे,
पाचवा प्रश्न बघा, 3/5, 5/7, 7/9 आणि 5/11 यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता? या ठिकाणी तुम्हाला मोठा पूर्णांक पहिल्यांदा तिरकस गुणाकार करून काढू शकता किंवा लसावी काढून तुम्ही काढू शकता। त्यानंतर बघा, या ठिकाणी 12 + 64/6 = 13 चिन्हासाठी हे सत्य होण्यासाठी बरोबर चिन्ह येतं, म्हणजे किती आहे 13 × 78 = 79 बरोबर का? 13 × 78 = 79/6 तर 12 × 72 म्हणजे आपल्याला किती घ्यावं लागेल बघा। इथं बघा या ठिकाणी 13 × 78 = 79/6 मग या ठिकाणी आपल्याला 12 × 72 ते किती घ्यावं लागेल? 73, 74, 75, 76, 77, 78, 79 7 घ्यावं लागेल। ठिकाणी किती घ्यावं लागेल तुम्हाला? 7 घ्यावं लागेल, कारण 12 × 72 = 7 म्हणजे 7 तो तुमचं येणार आहे। त्यानंतर बघा पुढला की 1 पंचमांश म्हणजे किती हो? 1/5 म्हणजे 1/5 भरलेले आहे, ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती असेल? बघा या ठिकाणी तुम्हाला भांड्याची क्षमता विचारलेली आहे, आणखी 40 लिटर लागते, 1/5 फक्त भाग पाणी भरलेला आहे, पूर्ण भरण्यासाठी एकच भाग फक्त भरला आहे, कितीने भरला आहे? किती माहीत नाही आपल्या, 5 भागापैकी, तर आणखी 40 लिटर लागते, तर त्या भांड्याची क्षमता किती असेल? बघा म्हणजे अजून 4 भाग राहिले, किती भाग राहिले? 4 भाग भरण्यासाठी किती लागते? 40 लिटर, म्हणजे 1 भाग घेतला 10 लिटरचा, 10 × 40 बरोबर का? तर 5 भाग आहे म्हणजे 50 लिटरची तुमची गरज असेल। या ठिकाणी 1/5 भरलेले आहे आणि आणखी पूर्ण करण्यासाठी 40 लिटर लागते, म्हणजे एकूण 5 भाग आहेत हे तर कळलं पाहिजे तुम्हाला, एकूण 5 भाग आहेत, 1 भरला आहे म्हणजे 4 राहिले भाग, तर 4 भागापैकी तुम्हाला 40 लिटर आहे, म्हणजे 1 भाग 10 पण 5 भाग म्हणजे एकूण टाकी क्षमता 50 लिटर असेल। त्यानंतर हे एक शेवटचं उदाहरण आहे, तुम्हाला ह्यामध्ये भरपूर क्रिया आहेत, सुरुवातीला आतील कंसातील क्रिया करा, नंतर चौकटीतील करा, नंतर ही क्रिया करा, अशा पद्धतीने आपण तुम्ही सोडवा। जो प्रॉब्लेम सेट 3.3 हा समजून मी दिलेला आहे, तुम्ही सोडवा, जर काय अडचण असेल तर कमेंट करा किंवा मला संपर्क साधा। अशा पद्धतीने आज आपण अपूर्णांकावरील क्रिया याच्यावरती संपूर्ण उदाहरण संग्रह अभ्यासलेला आहेत, अतिशय महत्त्वाचं आहेत, 90 / 100% याच्यावरती एखादा प्रश्न असतो। आपण पदावली हा देखील घटक जो मी पाठीमागल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तो तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला पदावलीचे काय नियम आहेत हेच नियम या ठिकाणी लागू होतात, म्हणून पदावलीसुद्धा तुम्ही प्रकरण अतिशय बारकाईने अभ्यासा आणि त्याचे गुणधर्म पाठ करा। धन्यवाद।